त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या, त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे, टाळलं पाहिजे, कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन थांबवण्याचं आवाहन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार ठाम असून त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून युद्ध पातळीवर डेटा संकलन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केलंय. त्यांच्या या आंदोलनात लाखो मराठा बांधव सहभागी झाले असून हे आंदोलन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान रविवारी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी पुन्हा जरांगे यांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलंय. त्यावर जवळपास 1.5 लाख लोक 3 शिफ्ट मध्ये काम करतायत, त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करतायत आणि तो मागासवर्ग आयोगाने रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना, मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना OBC समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंबहुना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा सरकार कटिबद्ध आहे, त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या, त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे, टाळलं पाहिजे, कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे. आणि म्हणून माझं आवाहन आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे, तोपर्यंत जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे. ही सर्व जनतेची भावना आहे, सरकारची. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.